चंद्रदेवताय नमः। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुलदेवताय नमः। ओम श्री गुरुदेवताय नमः। ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे। माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, पंचांग उद्याचे मी आता आपण सांगत आहे। मित्रांनो, उद्या दिनांक 24 जून 2021, शालिवान शके 1943, संवत सर्पलव, आयन उत्तर, ऋतु ग्रीष्म, मास ज्येष्ठ, पक्ष शुक्ल, वासर गुरुवार, नक्षत्र ज्येष्ठा, सकाळी 9:15, त्यानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल। योग शुभ सकाळी 6:05, त्यानंतर शुक्ल योगाला सुरुवात होईल। करण विष्टी दुपारी 13:50, त्यानंतर भव मध्यरात्री 24:10, तिथी पौर्णिमा मध्यरात्री 24:10। प्रमुख ग्रहांची राशी स्थिती अशी आहे। मित्रांनो, सकाळी 5:30 चंद्रराशी वृश्चिक, रवी राशी मिथुन, गुरु राशी कुंभ, शनि राशी मकर। सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी मित्रांनो असा आहे, सूर्योदय सकाळी 6:04 तो सूर्यास्त संध्याकाळी 19:18। मुहूर्त विभागामध्ये मित्रांनो, साखरपुडा दिनांक 26-19, 27-16, 28 जुलै दिनांक 1-2-3, डोहाळ जेवण दिनांक 24-14, नंतर 27-16, बारसे मुहूर्त मित्रांनो दिनांक 26-29-13, जुलै दिनांक 1-14, 6-15। जावळ काढणे मुहूर्त मित्रांनो दिनांक 28 जुलै दिनांक 2, गृहप्रवेश व्यावहारिक स्वरूपाचा मित्रांनो दिनांक 26 जुलै दिनांक 1-2-15, उपनयन दिनांक 29, विवाह मुहूर्त मित्रांनो दिनांक 26, 27, 28 जुलै दिनांक 1-2-3, वास्तुशांती मुहूर्त मित्रांनो दिनांक 26 जुलै दिनांक 1-2, भूमिपूजन पायाभरणी मुहूर्त मित्रांनो दिनांक 24, 25, 30 जुलै दिनांक 5, सर्व देवता मूर्तींची प्राण प्रतिष्ठा मित्रांनो दिनांक जुलै 1 आणि 2। इतर महत्त्वाच्या काही बाबी मित्रांनो अशा आहेत, पंचांग शुद्धी उद्या 14 वाजेपर्यंत चांगला दिवस आहे। दिनविशेष वट सावित्री पौर्णिमा आहे। अग्नी पृथ्वीवर आहे मित्रांनो, राहुकाळ दुपारी 1-3 वाजेपर्यंत आहे। मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे व माझ्या संकल्पाच्या व्हिडिओच्या आधारे आपण नित्य व विशेष पूजेचा संकल्प सोडू शकता। अशा संकल्पयुक्त पूजेचे फळ हे पूजाकर्त्यास पूर्णपणे मिळत असते, कारण अशावेळी आपणच असतो आपल्या जीवनाची शिल्पकार। ठीक आहे मित्रांनो, आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी येथेच संपवत आहे। आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य द्या आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा, आनंदी रहा, प्रसन्न रहा। शिवकल्याण, हरिओम शिवा, महादेव।